एकच विचार या ठिकाणी मांडायचा आहे. आणि आत्ता पवार साहेबांनी स्त्रीवादी साहित्याबद्दल सांगितलं, स्त्रियांच्या गुलामीची जी दोन केंद्र आहेत त्यापैकी एक केंद्र आहे जात आणि दुसरं केंद्र आहे धर्म. जोपर्यंत स्त्रिया आपल्या लेखनामधून या जातीच्या आणि धर्माच्या केंद्राशी झुंजणार नाहीत तोपर्यंत त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचं सामर्थ्य बाहेर पडणार नाही असं मला वाटतं. सगळ्या स्त्रीवादी लेखिकांनी त्यांनी गैरसमज करून घेऊ नये, पण भारतामधल्या सर्व माणसांचा खरा लढा कशाशी असेल तर तो आपल्या जातीव्यवस्थेशी आहे. आपल्याला असं लक्षात येईल की जे चांगलं साहित्य आहे, टिकून राहणारं साहित्य आहे, ते नेहमी व्यवस्थेशी संघर्ष करतं, व्यवस्थेशी भांडण करतं आणि व्यवस्थेवरती ओरखाडे ओढतं. हे थोडं असेल, परंतु प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करणारे साहित्य हे त्या त्या काळातील रसिकतेकडून अवेरले जाण्याची मोठी शक्यता असते. प्राचीन काळापासूनची या संदर्भातली खूपच उदाहरणे देता येतील. आधुनिक काळातील उदाहरण द्यायचे म्हणजे महात्मा फुले यांचे तृतीय रत्न हे नाटक आणि त्यांच्या कविता आज आपणास महत्त्वाच्या वाटतात, परंतु तत्कालीन विद्वान आणि अभ्यासक रसिक यांच्याकडून त्यांची उपेक्षाच झाली. केशवसुतांना आधुनिक मराठी कवितेचे जनक ही उपाधी त्यांच्या मृत्यूनंतर प्राप्त झाली. त्यांच्या काळात संस्कृत प्रचुर कविता, अनुवादित कविता यांची चलती होती. मान सन्मानाचे आणि पुरस्कारांचे धनी कवी केशवसुत कधीही नव्हते. वरील उदाहरणे पाहिली की असे लक्षात येते की प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करून पाहणारे साहित्य हे अधिक लक्षणीय असते. जगातले टिकून राहिलेले आणि लक्षणीय ठरलेले साहित्य हे व्यवस्थेशी झोंबी घेणारे असते, वास्तवाचे झडझडून भान देणारे असते, जागे करणारे, नव्या मूल्यांची आणि विवेकाची लावणी करणारे असते. एका प्रकारे तेथे लेखक जीवनाबरोबर तर असतोच, पण व्यवस्थेवरही आघात करीत असतो आणि त्यातून तो व्यवस्थेने ज्यांचे दमन केलेले आहे त्यांचा आवाज मुखर करण्याचा प्रयत्न करत असतो. माणसांना कर्नाटकामध्ये अतिशय वाईट असं वागवलं जात आहे. हा वाद आता सुप्रीम कोर्टात आहे, पण मी त्याबद्दल असं म्हणे की कर्नाटक सरकार मात्र बेळगाव परिसरातील मराठी बांधवांना दुय्यम दर्जाच्या नागरिकाप्रमाणे वागवित आहे. खरं म्हणजे तुमची भाषावार प्रांतरचना होण्याच्या आधी 500 वर्षापासून लोक त्या त्या ठिकाणी राहत आहेत. बेळगावमधले मराठी भाषिक आता तिथे गेलेत काय? हे मराठी भाषिक त्या ठिकाणी 100-200 वर्षापूर्वी राहत होते, तिथे राहत आहेत. आता तुमची भाषावार प्रांतरचना झाली, परंतु कर्नाटक सरकार मात्र बेळगाव परिसरातील मराठी बांधवांना दुय्यम दर्जाच्या नागरिकाप्रमाणे वागवित आहे. तेथून मराठी माणसे कशी पळून जातील हे पाहिले जात आहे. जणू हे परदेशातून आलेले घुसखोर आहेत असे वागविले जात आहे. हे सारेच अत्यंत निषेधार्ह आहे. कर्नाटक सरकारच्या या दुःश्वास करणाऱ्या प्रवृत्तीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि आपणही केला पाहिजे असं म्हणतो. शेवटी ही मराठी माणसे आहेत, भारतीय आहेत, याचे भान कर्नाटक सरकारने ठेवले पाहिजे. एवढा तरी हस्तक्षेप केंद्र सरकारने त्वरित केला पाहिजे अशी माझी विनंती आहे.